मग पाहतो आपण चहा आणि कॉफीसाठी दिवेश पाटील मा भवानी च्या माध्यमातून धीरज गुप्ता यांनी दिले स्पॉन्सर। त्यानंतर आपण पाहतो सॉक्स दिले सखाराम मास्टर काका यांच्या शुभ हस्ते स्पोर्ट्स सॉक्स आहेत हे दिले जातील समीर केकर साहेबांच्या शुभ हस्ते। सुरेख डीजे ऑनर आहेत आणि त्यानंतर मी विनंती करेल रिस्टूमणीचे ऑनर एक स्पोर्ट्स गॉगल आपण गॉगल घालायचं दिवेश कारण की लकी ऑप्टिक साकीर भाईंच्याकडून स्पॉन्सर स्पोर्ट्स गॉगल पाहायला भेटतात। तसंच पाहायला गेलं तर उन्हामध्ये नक्कीच त्रास होणार आहे खेळताना आणि ही नक्कीच सगळ्यांना पाहित आहे खूप ऊन पडतं सध्या घडीमध्ये। तसंच एक इनर असेल पंकजी पाटील साहेबांकडून स्पॉन्सर एस वी स्पोर्ट्स इनर आहेत आणि पाहतो जास्त डाईव्ह लगावतो दिवेश पाटील प्रत्येक सामन्यामध्ये तर हा सुद्धा दिला जाईल। खूप खूप धन्यवाद मान्यवर विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठ विराज सर जायचं प्लीज आणि सामन्यात जाणं घेतलं दिवेश या लगेच आपण जास्त वेळ घेणार नाहीत। दिवेश फर्स्ट ऑफ कॉन्ग्रेशन कसा वाटतं तुला दिवेश फर्स्ट ऑफ कॉन्ग्रेशन कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि कॅप्टन इन तू साकारली कसं वाटतंय? खरंच खूप छान वाटतंय कारण पहिलीच लीग आहे आणि आम्ही सुपर सिक्स मध्ये प्रवेश केलाय खूप आनंद होत आहे। सुपर सिक्स मध्ये क्वालिफाय झालाय तर या स्पर्धेचं कौतुक कसे करायचं एका शब्दामध्ये या स्पर्धेचं कौतुक करायचं? जेवढं बोलायला गेलं तेवढं कमीच आहे या स्पर्धेच्या बाबतीत खूप छान स्पर्धा आहे। धन्यवाद दिवेश। नक्कीच धन्यवाद। वळू आपण सामन्याकडे महाराष्ट्राच्या आराध्यदैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज भारतीय मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना सलाम। तसंच भारतीय संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून मी आजच्या या चौथ्या सामन्याला समारोहाला सुरुवात करतो। मी युसुफ सय्यद आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचा मान्यवरांचा आणि खेळाडूंचा हार्दिक अधिक स्वागत करतोय। तर वळू आपण मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला बोईसर पॅकर तर एका बाजूला पाहायला भेटतोय संघ निलेश फायटर टू वडायचा असा सामना। पाहिल्या गेलं तर नाणेफेकीचा कॉल आपल्याकडे लगावला होता निलेश पाटील संघाचे संघनायक अक्षय राऊत यांनी आणि प्रथमता स्वीकार केलाय ते म्हणजेच क्षेत्ररक्षण। ज्यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण रियाज कुरेशी पाहायला भेटत स्वतःला झोकून देतोय आणि काय दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं गेलं। पाहिलं गेलं तर पहिला षटक पाहायला भेटतो पाच चेंडूचा खेळ संपला धावा आहेत तर सात तीन सिंगल एक चौकार एक निर्धाव चेंडू आलाय गोलंदाज पाहायला भेटतो जो पहिला षटक घेऊन आला संघनायक अक्षय राऊत यांच्या माध्यमातून षटक टाकला जातोय। दोन सलामी बॅटर आहेत डावखुरा फलंदाज संघनायक पाहायला भेटतोय अफजल हाशमी तर एका बाजूला पाहायला भेटतो सोहेल शेख अफजलच्या बॅटमधून एक चौकार आलाय। पाहिलं गेलं तर दोन तीन चेंडू पाच धावर खेळी करतोय दोन चेंडू दोन ओव्हर खेळी करतोय सोहेल शेख। फुलटॉस बॉल चांगला फटका थोडासा फंबल झाला खेळाडू बघा चेंडूला फील्ड केला जाईल थ्रो केला जाईल परंतु थांबलाय विशाल तरे म्हणजे विटी थोडासा स्वतःला थांबवतो जर डायरेक्ट हिट किंवा थ्रो केला असता कुठे ना कुठे गडी बाद होण्याची दाट शक्यता होती परंतु इकडे जोखीम घेतली नाहीये धावांची गोष्ट केली एंड ऑफ द फ्रेश ओव्हर एकही गडी बाद नाहीये सात धावा त्या फटकावर। आपण पाहतो यावेळेस रिस्टूमणी प्रेझेन्स पालघर बॉक्स प्रीमियर लीग एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा। तसं पाहिलं गेलं तर रोहित संख्या विनंती करेल कृपया करून आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान आहे। चला बोलूया आपण सामन्याकडे एक विनंतीशील काय काम करतायत संदीप वर्मा आपण पाहतोय एस पी फोटोग्राफर म्हणून प्रसिद्धी भेटली गेली सुरेख काम कॅमेरा वर्क पाहायला भेटते त्यांच्याकडे प्रत्येक क्षणाचे चित्र ते आपल्या कॅमेरामध्ये कैद करतायत। आपण हिंदीमध्ये एक म्हण आहे नक्कीच आरशामध्ये आपण आपला चित्र पाहू शकत नाही परंतु कॅमेरामध्ये कैद करून देतोय तशा प्रकारे हा काम करतोय संदीप त्यासाठी ताळे झाला पाहिजे चांगला काम संदीप वर्मा करतो ताळ्यांचा गजर त्याच्यासाठी नक्की झाला पाहिजे संदीपसाठी। तर म्हणजे आपण दर्शन घडत आयकॉन खेळाडू पाहायला भेटतोय तो म्हणजे निलेश फायटर या संघामध्ये मॅनपंप पास्तळ हा घेऊन आला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक पॅडासिप केल्या गेल्या खेळाडू पाहायला भेटा अक्कुराव स्वतःला झोकून देतोय काय दर्जेदार क्षेत्ररक्षण केलंय। मी प्रत्येक वेळी सांगतोय ना की जेव्हा जेव्हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय मातीचा सुगंध ज्याच्या अंगावर लागतोय ना तो सुगंध त्याला कुठलाही महागडा परफ्यूम देणार नाहीये असा हा सुगंध आहे प्रत्येक खेळाडू स्वतःला झोकून देतोय मैदानाच्या आतमध्ये आणि काय दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं तीन धावा आपल्या संघासाठी वाचवल्या।
ऑन स्क्रीन पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाटण नेटवर्कच्या माध्यमातून काय कॅमेरा वर्क पाहायला भेटते. अनुराग चव्हाण असतील, अनुराग चव्हाण एक दर्जेदार कॅमेरामॅन आहेत ज्याचं नाव अप्रतिम कॅमेरामॅन मध्ये नक्की जोडला जातोय. असे कॅमेरामॅन लाभले गेले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. टॅप करायचा प्रयत्न होता परंतु बॅटची इनर एज आणि प्ले डाऊन होतोय. फलंदाज अफजल हाशमी पहिला गडी बाद झालाय आणि गडी क्रमांक एक बाद धावसंख्या होती 8 बनवलीया यावेळेस डीजे मास्टर कडे. निलेश वाणी, निलेश वाणी कुठे असतील कृपया करून मुख्य व्यासपीठाकडे यायचं प्लीज. निलेश वाणी, निलेश वाणी या प्लीज. बाकी जी प्रेक्षक आमच्यावर जोडले गेलेत, जे प्रेक्षक आमच्याकडे जोडले गेलेत त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद करू. कारण की आपण पाहतो ना जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये कुठलाही खेळ असू द्या प्रेक्षकांची गर्दी चांगली ऊर्जा देणारी असते प्रेक्षक खेळाडूंना, असं प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. फ्लिक केले गेले निशांतच्या बॅट मधून आणि गौरव घरत आपण पाहतो यश त्यांच्या मागे. चांगला क्षेत्रचा थोडासा वाईट थ्रो होता परंतु गौरव घरत स्वतःला झोकून देतोय आणि पायलट ओव्हर थ्रोची एक धाव नक्कीच वाचवली त्याने. हा डुवडाचा सामना आहे बोईसर पॅकर विरुद्ध निलेश फायटर ज्या संघाने कालच्या दिवसामध्ये 54 धावा लगावल्या होत्या धावफलकावर, 50 धावा होत्या परंतु 3 धावा पॅनलाइज केला गेला होता संघ एम एस उर्वी 11 पंचाळी. त्या संघाने 54 धावा 4 षटक 5 षटक 1 चेंडू मध्ये चेस केल्या. 39 धावा संघनायक विकास माची याने बनवल्या आणि आज तो संघ क्वालिफाय झालाय सुपर सिक्स मध्ये. हा सामना डुवडाय आहे. यावेळेस पॅडा सेव्ह करायचा प्रयत्न होता, चेंडू अंगाला ब्रश करतो डिक्लेअर झोन मध्ये, चेंडू निघून जाईल एकेरी धावासाठी. पंच दर्शवतात लेग बाईचा कॉल, धावसंख्या एक ने पुढे सावेल धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे डबल फिगर मध्ये 10 धावा. 10 धावा धावफडकर पाहायला भेटतात आपल्याला एक गडीच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय दक्षिण घरात गुरुंदी माकवर. यावेळेस फटका सुरे कॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न चांगला होता खेळाडूचा परंतु चेंडू निघून जातो सरळ येतो रिस्तुमणी चौकार. धावसंख्या पाहायला भेटेल 4 ने फ्लाय होते 14 धावा धावफलकावर. कालच्या दिवसामध्ये निशांत पवारने थोडंसं निराश केला होता बोईसर पॅकर या संघाला परंतु आज आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चौकार खेचतो. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकामधला. पहिल्या चेंडूवर पाहिलं एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसऱ्या चेंडूवर एक धाव, चौथ्या चेंडूवर लेग बायची एक धाव आणि पाचव्या चेंडूवर ते रिस्तुमणी चौकार. नक्कीच वळू आपण शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. स्ट्राईकवर असेल निशांत पवार. पॅडा सेफ केले गेले बघा चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. षटक क्रमांक दुसरा संपला गेले 7.50 सरासरीने एक गडीच्या मोबदल्यात. धावसंख्या आहे ती 15. चला यानंतर सन्मानित केला जातील प्रशांतजी संके साहेबांना, तुषारजी संके साहेबांची शुभ असते मानाचा फेटा तसंच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जातील. या प्लीज प्रशांतजी संके. चला निलेश वाणी कुठे असतील व्यासपीठावर या. तर कॅमेरामॅन अनुराग चव्हाण चित्र टिपत आहेत. प्रशांतजी संके आपण पाहायला भेटतायत, एक स्पोर्ट्समॅन ऍथलीट आहेत, त्यांचा सन्मान तुषारजी संके साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. त्यानंतर यानंतर मी विनंती करेल चंदन सिंग याचा सन्मान विनंती करेल रोशन जैन यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या रोशन जैन यांच्या शुभ हस्ते चंदन सिंग याचा सन्मान करून घेऊया आपण. मानाचा फेटा तसंच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केला जाईल. बजरंग दल बोईसर प्रखंडचे अध्यक्ष आपण पाहतोय चंदन सिंग यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. रोशनजी जैन यांच्या शुभ हस्ते आमच्या मुख्य कॅमेरामॅन नक्कीच सुरेख काम करतायत. धन्यवाद रोशनजी जैन आणि चंदन सिंग. तर बोलूया मैदानाच्या आतमध्ये आपण. तिसरा षटक मार्गस्थ आहे. धावांची गोष्ट धावा पाहायला भेटतात म्हणजे 17-17 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस फटका सुरे कॅप खेळायचा प्रयत्न होता चांगला क्षेत्र केला गेला. यावेळेस काय करतोय मैदानाच्या आतमध्ये पाहिला गेलं तर गडी बाद होतोय. आपण सांगतो ना जेव्हा जेव्हा जो आपण विकेटवर धावतोय ना तेव्हा तेव्हा पाहिलं गेलं तर 3 शब्द आपल्या मुखामधून येणं गरजेचं असतं. यस, नो, वेट, चल, थांब, नाही, अशा प्रकारचे शब्द जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मुखामधून उच्चारतील तेव्हा तुमचे गडी सुद्धा वाचते, धावा सुद्धा लगावली जाते. परंतु यावेळेस कुठलाही कॉलिंग नव्हता. जेव्हा बळण्याच्या बाडून चेंडू लगावला आणि क्षेत्रक्षण पाहायला भेटले निशांत चुरी मॅन फॉर्म धैसर चांगला क्षेत्रक्षण त्यांनी क्षेत्रक्षण केलं, चांगली फेकी केली गेली आणि अक्षर राऊतनी या संधीचं सोनं केलं आणि कालच्या दिवसामध्ये सोहेलची बॅट नक्कीच बोलली होती त्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर घातलंय.
नवीन बैटर मैदान चार मध्य सागर यमगर पहायला भेटतोय। तो बघूया आपण यावेळेचा त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला। दांडी दांडी गोल केली गेली। निशांत पवारला पाठवलं गेलं मैदानाच्या बाहेर। तो बघूया आपण बॅक टू बॅक दोन गडी बाद झालेत कालच्या दिवसामधला पहिला निय। आपण संदीप कनोजे नक्कीच एक जिवंत उदाहरण दिले होतं। चांगला खेळ साकारला होता। दोन चौकार लगावले होते। तो फलंदाज पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये संदीप कनोजिया। निलेश वाणी कुठे असतील प्लीज शेवट संदीप कॉल असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या। निलेश वाणी निलेश वाणी प्लीज या। यावेळेस चेंडू नीट नाव येतो। पाहिलं गेलं तर षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे। सतरा धावा फटकावर आहेत। यावेळेस हलक्या बॅटिंग खेळला गेला। दशंग गरज चेंडूला फील्ड करतोय परंतु एकही धाव घेतली गेली। षटक क्रमांक तिसरा संपलं गेले। सहा च्या सरासरी धावा आहेत। अठरा दोन तीन गडीच्या मोबदल्यामध्ये नक्कीच नक्कीच आपण पाहतोय रिस्ट मनी प्रेझेन्स पालकर बॉक्स प्रीमियर लीग ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये ऑर्गनाइज बाय वी स्पोर्ट्स सपोर्टेड बाय स्वरयोग ग्रुप आपल्याला पाहायला भेटते। नक्कीच आपण आमच्या स्क्रीनवर पाहायला भेटतो। आमच्या स्पॉन्सरशिप बॅनर लगावले गेले रिस्टो मनीचे बॅनर असेल। त्यानंतर पाहायला गेलं तर रोशनजी जैन त्याच्याबरोबर अभिषेक पाहायला भेटतात। रोशनजी जैन एक सुरेख व्यक्तिमत्व आहे। त्यांचा बॅनर पाहायला भेटतो आपल्याला ज्यांनी चांगला सपोर्ट केलाय। या स्पर्धेला सामन्याचा आनंद सुद्धा घेतात आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान होऊन। तर बोलूया मैदानाच्या आतमध्ये दर्शन घरतला बोलवलं गेलं वैयक्तिक दुसऱ्या सगळ्याकडून चौथा षटक घेऊन येते। सागर यमगर ऑन स्ट्राईक हलक्या बॅटिंग खेळल्या गेल्या। बघूया अक्षय गरज चेंडू ऑफ फील्ड करतोय। हा सामना डुवड आहे। या स्पर्धेमधला जर आपल्याला जिवंत राहायचंय तर हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल। जर हा सामना तुम्ही गमावला तर 365 दिवस तुम्हाला वेट करावा लागेल सीझन टू चा। हया वाईस बॅक फुट वाला होता फलंदाज द्रुम म्हणून घ्यायचा प्रयत्न होता परंतु पाहिल्या गेल्या तर बाईचा कॉल पंच दर्शवत आहेत। धावफळक एकने पुढे सत्सावेल धावसंख्या दोन पोहोचेल ती म्हणजेच एकवीस धावा धावफटकावर। आहा यावेळेस दिशा भरकटली गेली। व्हाईट बॉल पंचा नक्की दर्शवतात। पाहिलं गेलं तर एक्सरसाइज करण्याचा नक्कीच सन्मान दिला गेला पंचांना। दर्शन करते यांच्या माध्यमातून 8:40 एक्सरसाइज करतात। समीर खान व्हाईट बॉल धावसंख्या 22 टॅप करायचा प्रयत्न होता। बॅटची बाहेरची कडा लगावली। निशांत चुरी चेंडू फील्ड करतात फेकी करतोय परंतु बॅकअपला आहे मॅन फ्रॉम आगवण उमेश माची पाहायला भेटतो। तो दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे ज्याने यंदाच्या वर्षामध्ये आगवण संघ घेत असताना अक्षरशः चांगल्या चांगल्या फलंदाजांना नाकी न आणले आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये तोच पाहायला भेटतोय। बॅकअपला आहे आपण सांगतो ना खेळाडूचा बॅकअप जेव्हा जेव्हा येतो तेव्हा संघ कम बॅक करतोय असा बॅकअप पाहायला भेटला खेळाडूकडून। यावेळेस फटका सुरेख आहे। अक्षय राहू चेडूला चोकून देतो स्वतःला आणि काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे। ताळ्यांचा गदा झाला पाहिजे अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण। आपण सांगतो ना मैदानाच्या आतमध्ये जेव्हा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय तेव्हा ताळ्या वाजतात। जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो विकेट काढतो तेव्हा ताळ्या वाजतात। परंतु अशा प्रकारे जेव्हा क्षेत्ररक्षण होतो ना तो आपोआप प्रेक्षकांच्या मनामधून ताळ्या वाजल्या अशा ताळ्या वाजल्या गेल्या अक्षर राऊत साठी। निलेश वाणी कुठे असतील प्लीज या। निलेश वाणी यावेळी टॅपचा फटका आणि यावेळेस येतो रिस टू मनी चौकार फलंदाज सागर यमगरच्या बॅट मधून। यावेळेस पाहिलं गेलं तर षटक क्रमांक चौथा मार्गस्थ आहे। चार षटकांचा खेळ संपला की धावांची गोष्ट की धावा पाहिला पाहिजे धावफटका लगावल्या गेल्या ते म्हणजेच 28 धावा। चला पाणी लगेच येऊन यायचं एक्स्ट्रा खेळाडूंनी। चला विनंती असेल यानंतर जो सामना असेल एका बाजूला पाहायला भेटेल श्री स्वामी समर्थ पालघर वेवूर संघ तर एका बाजूला पाहायला भेटेल स्वरा इलेव्हन पॅराडाईस।
दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती प्लेइंग 11 रिलीज घेऊन जायची आहे, लगेच तुमची प्लेइंग 11 रिलीज आमच्याकडे पोहोचवायची आहे. पाचवा षटक समाप्ती आतमध्ये आपल्याला प्लेइंग 11 पोहोचवायची, दक्षता घ्या. नक्कीच आला भेटत एम मा भवानीचे फाउंडर धीरज गुप्ता आणि त्यांचे पिता असेल, त्यांचं आगमन झालंय. वेलकम जनेवाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी मग उपलब्ध करून दिलेत धीरज गुप्ता आणि त्यांचे पिताश्री, त्यांचं आगमन झालं. वेलकम सर, नक्की धन्यवाद असेल प्रशांतजी संखे, चंदन सिंग, आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आमच्याकडे उपस्थित राहिले तर खूप खूप धन्यवाद. तर गौरव घरत पाहायला भेटतोय मॅन फ्रॉम बेटेगाव, ज्यांनी खूप काळ गाजवलं अँड्रम बॉक्स क्रिकेटमध्ये, सुपर सिक्स मध्ये सुद्धा, ओव्हरऑल क्रिकेटमध्ये सुद्धा. थोडासा दूर आहे क्रिकेटमध्ये, परंतु पालघर बॉक्स लीग्स खेळण्यासाठी सज्ज झालाय नरेश पाटील संघामध्ये. यावेळी ऑफ साईडला खेळला गेला, तरी एकेरी धाव नक्कीच पाहायला भेटते आपल्याला. तीन पंच समीर खान तर एका बाजूला, अनिकेत राऊत तर एका बाजूला, रोहन गावड, असे तीन पंच या सामन्यासाठी पाहायला भेटत आपल्याला. सागरच्या बॅट मधून आला यावेळीचा प्रतिफटका, परंतु दर्शन पाहायला भेटत चेंडूला फील्ड करतोय. ऑफ टाइम त्या खूपच बाहेर होता पाहिलं गेलं तर. एकेरी धावण समाधान मावे, धावसंख्या पाहायला भेटते 30, लॉस ऑफ 1-3 विकेट्स. पाचवा षटक मार्गस्थ आहे, गौरव घरत गोलंदाज मागवा सज्ज झालाय. ऑफ ब्रेक चेंडू होता, फ्लिक केले गेले आणि चुकी करणार नाही उमेश माची, पाहायला भेटतोय. आणि यावेळेस गडी क्रमांक चौथा बाद झालाय, कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह नक्कीच उमटले गेलेत बोईसर पॅकर संघाच्या संघनायकाकडे. आणि यावेळेस आला भेटतो आपल्याला अझान अन्सारी मैदानाच्या आतमध्ये, छोटा पॅकेट आहे, मोठा धमाका करेल का मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर. पॅरडाईस संघाकडून वारंवार खेळला जातोय, परंतु यावेळेस पालघर बॉक्स प्रीमियर लीग पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच प्लेइंग 9 मध्ये नव्हता, बाहेर होता, परंतु पाहायला गेलं तर यावेळेस बोलवलं गेले. संदीपची जागा घेण्यासाठी आलाय अझान अन्सारी, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गौरव घरतचं कौतुक करावा लागेल, तीन चेंडू दोन धावा खर्च केला, एक गडी बाद केलाय. यावेळेस पॅडासिप करायचा प्रयत्न, ऑफच्या बाहेरचा चेंडू एक साईडला खेळला गेला, एकेरी धाव धापलक जाऊन पोहोचेल ती म्हणजे 31 धावा धाफलकावर. चार चेंडूचा खेळ संपला गेला, तीन धावा खर्च केला गेला. अजूनही पाहायला गेलं तर येणारी या इनिंग्स मध्ये तब्बल 8 चेंडू खेळ बाकी असेल. गौरव घरत ऑन विथ मार्क सज्ज झालाय. बघूया आपण मनीष पाटीलला स्कॉलिक ला बोलवलं गेलं क्षेत्रासाठी. लोंगन लक्ष राऊत मिड ऑनला पाहायला भेटत उमेश माची, टॅपचा फटका खेळता पर्यंत डबल बॅट लकी दाखल गेली, थोडा फंबल झाला खेळाडू, परंतु बॅकअप चोर एक आहे विटी पाहायला भेटत. मॅन फ्रॉम मुरबे विशाल तरे चेंडूला फील्ड करतायत, धब्बा खेळाडू चिरपामध्ये पाहायला भेटतात. मिस्टर बाळा आमच्यावर जोडले, तसंच पाहायला भेटतात नितेश पाटील पाहायला भेटतात, ते म्हणजे बोईसर पॅकर संघाकडून. यावेळेस पाहायला गेलं तर लेगस्टंपच्या बाहेर चेंडू होता, पंचांचे हात समांतर, धावा येतील अवांतर, धावांची गोष्ट केली, धावा पाहायला भेटत धावफलकावर. 32 रन्स झालेत. बघूया आपण यावेळेस फ्लिक केला गेला मनीष पाटील, मॅन फ्रॉम दहिसर चेंडूला फील्ड करेल, परंतु एकेरी धाव धावफळक जाऊन पोहोचेल ती म्हणजे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफळकावर 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. तर 33 धावा झालेत. बघूया आपण यानंतर टॉस साठी सज्ज राहायचंय. चला प्लेइंग 11 युनिव्हर्सिटी पोहोचवायचे, 5 षटक संपले गेलेत. करण ठाकूर, श्री स्वामी समर्थ, वेहूर पालघर संघाचे संघनायक, चला 5 षटक संपले गेले, प्लेइंग 11 युनिव्हर्सिटी पोहोचवायची आहे. आणि सोरा 11 पॅराडाईस संघ संघनायक, चला 5 षटक संपले गेले, आपल्याला प्लेइंग 11 युनिव्हर्सिटी पोहोचवायची लगेच. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मागवा सज्ज होईल, रियाज कुरेशी ज्याने पहिला षटक टाकला होता कालच्या दिवसामध्ये, परंतु यावेळी शेवटचा षटक दिला जातोय. ऑफच्या बाहेर होता, टॅप केला गेला आणि हा येतोय रिस्टुमणी चौकार, स्वरा युवा ग्रुप स्टँडला सलामी करणारा सागर यमगरच्या बॅट मधून खणखणीत. यारी ग्रुप पालघर असे तीन संघ सुपर सिक्स मध्ये क्वालिफाय झाले. हा सामना पाहतो आपण, डुवर्ड आहे, जो संघ विजय होईल त्याला एक चान्स असू असेल या स्पर्धेमध्ये राहण्यासाठी, जो संघ पराभूत होईल त्या नक्कीच या स्पर्धेच्या बाहेर जावा लागेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे.
आपण पाहतोय अप्रतिम सामना सागर यमगरच्या बॅटमधून चौकार आता तंत लाईट नक्कीच गेली होती धावसंख्या पाहायला भेटते धावफळकावर 37 धावा तर याच गोष्टीचे पहिल्याच चेंडूवर चौकार घेतला गेलाय बघा परत एकदा यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न होता धावण्याचा प्रयत्न असेल का परंतु स्वतःकडे विश्वास दाखवला स्वतःकडे उत्साहित ठेवले कारण की त्याच्याकडे क्षमता आहे काबिलियत आहे कुवत आहे धावा बनू शकतो इकडून जर 50 प्लस धावा केल्या ना कुठे कुठे सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल सेकंड इनिंग मध्ये यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न होता फंबल झाला उमेश माची चुकी करतोय एक धावण्याचा प्रयत्न एकदा परिपूर्ण केली गेली धावसंख्या एकने पुढे सहसा होते धावसंख्या जाऊन पोहोचते 38-38 धावा पाहायला भेटे धावफळकावर नक्कीच परिषदजी ठाकूर यांचं सुद्धा आगमन झालं वेलकम सर पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण सुद्धा हार्दिक स्वागत असेल चला शेवटचा कॉल दोन्ही संघांसाठी श्री स्वामी समर्थ करण ठाकूर शेवटचा अंतिम कॉल स्वरा इलेव्हन पॅराडाईस संघ अंतिम कॉल असेल चला टॉस साठी आणि प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आमच्याकडे पोहोचवा प्लीज यावेळी दिशा भरकटली गेली हिंदीमध्ये एक मन आहे हिंदीमध्ये एक मन आहे की बल्लेबाजो की बल्ले से रन नाही आ रे मेरी गेंदी मागिरी ज्या चुना कम आहे अशा प्रकारे वाईट टाकलं गेलं अजाननी स्वतःचा विकेट सेक्रिफाईस केला गडी क्रमांक बाद होतो इकडे पाहायला गेलं तर पाचवा गडी बाद झाला नवीन बॅटर मैदानी चार मध्ये 26 सय्यद नक्कीच पाहायला भेटतात आदरणीय सन्मान्य भावेजी चुरी मनसे जिल्हाध्यक्ष पालघर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत वेलकम सर आपला सुद्धा मनात अंतर्गताने हार्दिक स्वागत असेल भावे सर या आगतम स्वागतम सुस्वागतम विशाल जाधव सर आपण सुद्धा या आणि त्यांचे सहकारी असतील कृपया करून आपण व्यासपीठ आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे भावेश दादा वेलकम तर बघा आपण एक धाव घेतली गेली तर बघा आपण धावांची गोष्ट केली 26 सय्यद पाहायला भेटत आहेत मी बोलला यावेळीचा फटका सुरू आहे शब्बीरच्या पाठमधून चांगला प्रयत्न चांगला क्षेत्रसंघ केला जातो मिनीश पाटील पाहायला भेटतोय धावसंख्येची गोष्ट धावसंख्या पाहायला भेटते ती म्हणजेच एक्केचाळीस धावा धावफळकावर पाहायला भेटतात पाहिलं गेलं तर पाच गडी बाद झालेत शेवटचा अंतिम चेंडू असेल रियाज कुरेशी आहा फटका सुरे खराब क्षेत्ररक्षण येतोय रिस्तुमणी चौकार धावसंख्या पाहायला भेटते सहा षटकाची समाप्त्यंतर 45-46 धावांचा लक्ष चला दोन्ही संघ नायक इनिंग ब्रेक संपलेला आहे टॉस साठी यायचंय प्लेइंग लिस्ट 11 लिस्ट आमच्याकडे पोहोचवायची प्लीज एक साई सन्मान असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय भावेजी चुरी साहेबांचा सन्मान मनसे पालघर जिल्हाध्यक्ष विनंतीकर रोहनजी गावड यांचे शुभस्ते मानाचा फेटा भगवा फेटा आपण पाहतोय परवा दिला जाईल भावेजी चुरी साहेबांना कॅमेरामॅन तर बघा आपण पुष्पगुच्छ देऊन सुद्धा सन्मानित केलं जातील चला टॉस साठी विनंती करेल पॅराडाईस संघ चला टॉस साठी मी विनंती करेल भावेजी चुरी साहेबांच्या शुभाचे टॉस करून घ्या ना भावेश चुरी साहेबांच्या शुभाचे टॉस करून घ्या दादा आपण टॉस करायचंय चला धन्यवाद सर यायचे सन्माननीय आदरणीय भावेजी चुरी सर नक्कीच मान्यवर मंडळी आपल्यासोबत जोडली जाते डुअर डायची मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे एका बाजूला नक्कीच स्वरा युवा ग्रुप पॅराडाईज बॉयसर तर एका बाजूला श्री स्वामी समर्थ वेऊर नक्कीच मान्यवर मंडळी आपल्यासोबत जोडली जाते चला प्लीज स्वरा युवा ग्रुप पॅराडाईज संघ यायचे नक्कीच सन्माननीय आदरणीय भावेजी चुरी सर आणि नक्कीच त्यांच्यासोबत त्यांचा सहकारी वर्ग आहे चला प्लीज पॅराडाईज स्वरा युवा ग्रुप पॅराडाईज संघ प्लीज लगेच जायचं जब्बीर खानला विनंती असेल एका बाजूला नक्कीच आपण श्री स्वामी समर्थ वेऊर बघतो नक्कीच करण ठाकूरला तर एका बाजूला स्वरा इलेव्हन पॅराडाईज नक्कीच आपण एक ऑफिशियल फोटोशूट होईल त्याच्यानंतर मात्र नक्कीच आपण वळूया चला धन्यवाद सन्माननीय आदरणीय भावेजी चुरे सरांना नक्कीच विनंती असेल नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे
यावेस मात्र नक्की आपण टेल कॉल बघतोय आणि यस इट्स हेड्स नक्की धन्यवाद मान्यवरांना विनंती असेल नक्की आपण स्थान बनवायचे धन्यवाद सर नक्की जर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊन जर जबीर आप टॉस जीते कल भी एक क्रुशियल मैच आपने गवाया है इस बार जरूर अगर आपको मैच में जीतना है तो क्या डिसीजन लेंगे फील्डिंग लेंगे हम फील्डिंग लेना चाहते हैं जरूर कल ये वाला मैच डू और डाई का कितने रन पर रोकना चाहेंगे करण की बात की जाए करण इस मैच में भी फॉर्म में है आप जरूर कल थोड़ा सा निराश किया इस बार कितने रन पर आप रोकना चाहेंगे और कुछ स्ट्रेटेजी होगी क्या हमारे में दो चेंजेस है और करण तुषार दो तीन बैट्समैन और के फॉर्म में है तो हम उनको कम से कम रन में रोकने की कोशिश करेंगे जरूर ऑल द बेस्ट होगा जब भी आपके मैच के लिए मुड़ते करण की ओर जरूर करण कल एक क्रूशियल मैच आपके ओवर के बाद थोड़ा सा टर्निंग पॉइंट हुआ इस बार आपको फर्स्ट बैटिंग करना है कितना रन करना चाहेंगे 50 प्लस के ऊपर जाऊंगा 50 प्लस अबो जरूर 50 प्लस अबो इस बार कोई चेंजेस है इस मैच में क्योंकि डू और डाई का मैच है कोई चेंजेस आपकी टीम में संतोष जी बाहर है और सूरज जी ने जरूर एक लास्ट क्वेश्चन जब्बीर के खिलाफ कोई अलग प्लान होगा क्या क्योंकि जब्बीर की बैट जरूर कल बोली नहीं है इस बार एक बड़े मैच में वो बहुत अच्छा खेलता है इस मैच के लिए आप क्या उसके लिए कुछ अलग प्लानिंग होगी क्या प्लानिंग तो कुछ नहीं है बट दो बॉलर पे ज्यादा फोकस रहेगा अनिकेत और प्रेम के ऊपर जरूर धन्यवाद तो कॉमेंट्री टॉस बॉक्स से न्यूज आती हुई जरूर टॉस की बात की जाए स्वरा युवा ग्रुप पैराडाइज ने टॉस जीता है और पहले जरूर फील्डिंग करने का डिसीजन लिया है ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद मिस्टर यशवंत तो नक्कीच मी विनंती करेल पिंटू पवार चिन्मय पाटील विकी संखे राकेश कौशिक यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर या चला नाना चला विनंतीशील विशाल जाधव साहेब या आपला सन्मान केला जाईल मानाचा फेटा तसंच पुष्पगुच्छ देऊन तुषारजी संखे साहेबांच्या शुभ हस्ते विशाल यशवंत नक्की सर सन्मानित केलं जाते नक्कीच लेट्स प्लीज सामना सुरू करायचा आहे तर वळी आपण मैदानी चात मध्ये एका बाजूला मंगेश माची गोलंदाज दोन सलामी बॅटर दर्शन करत आणि विशाल तरे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आत मध्ये नक्कीच आपण मोमेंटो दिला जाईल तुषारजी गर साहेबांच्या शुभ हस्ते धन्यवाद चला बसायचं आपण आमच्या मान्यवर निर्देशील तर बघा 46 धावांचं लक्ष शील विजयासाठी पहिला चेंडू टॅप केला गेला आणि चेंडू निघून जातोय रिस्ट म्हणून येतोय चौकार अप्रतिम सुरुवात दर्शन घरेच्या बॅट मधून काय फटका खेळला गेला हा एकूण खेळाडू आहे आपण पाहतोय मिस्टर दर्शन गरत ऑन फायर पहिल्या चेंडूवर आपल्या इरादे स्पष्ट केले त्यांना माहित आहे की हा डुवर्ड आहे सामना आहे निलेश फायटर संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतो फाइट बॅक करावा लागेल काल पहिला सामना त्यांनी गमावलाय आणि फाइट बॅक करून मैदानाच्या आतमध्ये जिंकावा लागेल जिद्द थरार यांना करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये यावेळेस हलक्या बॅटिंग खेळला गेला आपण मंगेश चेंडू खाली आला परंतु एकेरी धाव वेगाने घेतली गेली चांगली कॉलिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटत दोन्ही फलंदाजाकडून धावसंख्येची घोषणा केली धावसंख्या पाहायला भेटत ती म्हणजेच दोन चेंडू आणि पाच धावा दा फटकावर चला एक मंगेश माशी प्रतीक दा बघूया लेफ्ट हँड बॅटर विशाल तरे मेन फ्रॉम मुरबे फुलटॉस बॉल टॅप केला गेला अझान अन्सारी छोटा पॅकेट बडा धमाका यावेळेस काय करतोय थोडासा नक्की चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच एक कॉल असेल लकी ड्रॉ साठी नंबर आपण नोट करायचा 9960271553 9960271553 आपल्याला लकी ड्रॉ मध्ये मग दिले जातील दक्षता की आपण मा भवानीकडून स्पॉन्सर्स ते लकी ड्रॉ मध्ये मग असतील 9960271553 असे नंबर असतील या नंबरवर आपण आपल्या नाव पण लिहायचं आहे आणि व्हॉट्सअप करायचं या नंबरवर आपण दक्षता घ्या हाय करून आपले नंबर्स लिहिले जातील 9960271553 यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि यावेळेस काय करतोय गडी बात
गरीब बात झाला पॅडल शिफ्ट करायचा प्रयत्न होता बॅटची कडा नक्की लगावली त्यानंतर चेंडू पाया लागला आणि हळू 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 येऊन येस्टेवर लागला आणि पहिला गडी बाद झालाय दर्शन करत ऐकून खेळाडू बॅक टू डगआउट पहिला हादरा निलेश फायटर या संघाला. तर आपण सांगतो ना की गोलंदाज हा कम बॅक करू शकतो. पहिला चेंडू दुसरा चेंडू तिसरा चेंडू वर जर चौकार आले मोठे फटके आले तर मागील तीन चेंडू मध्ये निर्धाव चेंडू टाकून संघाचा खेळाडू तो विकेट काढून तू बघा आपण कम बॅक करू शकतो. त्याने कम बॅक करून दाखवलाय पाच चेंडूचा खेळ संपलाय धावांची गोष्ट कळली धावा पाहायला भेटा धावफलकावरती म्हणजेच सहा पाच चेंडूचा खेळ संपले गेले शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ असेल. तर बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फॉर्म दहिसर निशांत चुरी मागील वर्षाची गोष्ट केली तर साई कृपा दहिसर एकदा अंड्रम बॉक्स खेळण्याचा प्रत्येक सज्ज झाला परंतु तो जेव्हा आला तर निशांत चुरी सारखा एक उभरता सितारा आपल्या बरोबर घेऊन आला आणि त्याला अक्षरशः प्रत्येक मैदान गाजवलं आणि त्याचमुळे तो आज पालघर बॉक्स प्रीमियर लीग मध्ये सोल झाला निलेश फायटर संघामध्ये खेळण्यासाठी. तोच खेळाडू पाहायला भेटतोय साईकवर पहिला षटक मार्ग असताय मंगेश माची याच्याकडे सुद्धा दर्जा आहे याच्या सुद्धा कडे कौशल्य आहे तो दाखवेल मैदानाच्या आत होते गडी बात केलं त्यांनी या मागे चेंडू मध्ये यावेळेस कट केल्या गेले अजानसर चेंडू फील करतो थ्रो करायचा प्रयत्न परंतु एकेरी धाव पहिला षटक संपला गेले एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली सात धावा एक गडीच्या मोबदल्यामध्ये यावेळेस आपण देऊया उर्वी डिझेल संधी त्यातून देऊया मैदानाच्या आतमध्ये. डीजे मास्टर यानंतर होणारा सामना असेल स्वरा इलेव्हन पॅराडाईज विरुद्ध श्री स्वामी समर्थ वेहूर पालघर टॉस विजय झाला तर म्हणजेच संघ पाहायला भेटेल. स्वरा इलेव्हन पॅराडाईज संघाने नक्कीच नाणेफेकचे कॉल जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार केले आमंत्रण दिले श्री स्वामी समर्थ वेहूर पालघर संघासाठी फलंदाजीसाठी अफजल हाशमी यावेळेस गोलंदाज सज्ज होईल. संघाचा संघना एक टावखरा गोलंदाज दृष्टी गोलंदाज आहे यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता बघूया वेगाने आलाय धरम सर पाहायला भेटतात. धरम सर यांची गोष्ट केली तरी वेगवान बोईसर एक्सप्रेस गोलंदाज आहे परंतु पेशाने एज अ टीचर आहेत. पाहिलं गेलं तर कोविडचा जेव्हा वेळ होता तर कित्येक आदिवासी एस टी पोरांना आदिवासी पोरांना त्यांनी फ्रीमध्ये टीचिंग दिली आहे फ्रीमध्ये त्यांनी शिकवलंय त्याचं सुद्धा कौतुक केलं जाईल असा खेळाडू पाहायला भेटतो तो म्हणजे बोईसर पॅकर संघामध्ये खेळत असताना धरम नाव धरम आहे परंतु ते करम सुरेख आहेत. अप्रतिम चेंडू यशक्षकनी चुकी केली आहे का नक्की त्याच्या चेहऱ्यावर चिंता आहे त्यांनी संधी दिली आहे मॅन फॉर मुर्वे विशाल तरे जो विटी नावाने ओळखला जातो ज्याच्या बॅटमध्ये खूप सारे फटके आहेत ज्याच्याकडे क्षमता आहे चांगले फटके खेळण्याची त्याला संधी दिली गेली आहे. ही चुकी किती महागडी ठरेल येणारा काळ येणारा वेळ येणारे चेंडू नक्कीच सांगून जातील मैदानाच्या आतमध्ये. एक अप्रतिम दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय एका बाजूला बोईसर पॅकर तर एका बाजूला निलेश फायटर तारापूर हा संघ पाहायला भेटतो आपल्याला आणि यावेळेस परत एकदा चुकी 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 मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एक पिक्चर आली होती दगडी चाळ त्याच्यामध्ये एक फेमस डायलॉग होता चुकीला माफी नाही दोनदा चुकी करतोय संदीप कनोजिया यष्टांच्या मागे या संधीचं सोनं करेल का विशाल तरे ऑन स्ट्राईक गोलंदाजाकडे सज्ज होतोय अफजल आणि यावेळीच चुकी करणार नाही तिसरा चेंडूवर गडी बाद केले गेले आणि यावेळी धावसंख्येची गोष्ट केली आज धावा दोन गडीच्या मोबदल्यामध्ये. हॅलो हॅलो डीजे दरम्यान एक अनाउन्समेंट असेल श्री स्वामी समर्थ टीम पालघर वेऊर या संघाचा प्लेयर मुस्तकीम जो मुर्बे इथे रहिवासी आहे काल तो प्लेयर खेळायला आला होता परंतु आज सकाळपासून त्यांचे प्रतिनिधी त्यांचा कर्णधार त्याला कॉल करतोय कॉल उचलत नाही आहे आणि तो प्लेयर खेळायला आला नाही आहे तरी कमिटी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करेल आजच्या दिवसात उद्याच्या दिवसात सुद्धा कॉल करण्याचा प्रयत्न करेल जर त्याचा वैयक्तिक
काही कारण असेल, घरचं काही हॉस्पिटलचं कारण असेल किंवा जिनियन रिझन असेल तर ठीक आहे, परंतु जर तो मुद्दा म्हणून आला नसेल तर सांगितल्याप्रमाणे 3 वर्ष पालघर बॉक्स प्रीमियर लीगमध्ये त्या खेळाडूला घेण्यात येणार नाही. धन्यवाद. नक्कीच एक अनाउन्समेंट केली गेली पालघर बॉक्स प्रीमियर लीग च्या माध्यमातून. जेव्हा आपण ऑक्शनला पण सुद्धा अनाउन्समेंट केली होती, त्यानंतर काल स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर सुद्धा अनाउन्समेंट केली होती, ऑफिशियल मेसेज सुद्धा टाकला गेला होता. कुठल्याही खेळाडूला ऑफिशियल जनरल प्रॉब्लेम आहे त्यांनी आमच्या पालघर बॉक्स कमिटीला कळवायचं आहे. तर मुस्तकीम शेख काय जनरल प्रॉब्लेम त्यांनी कळवायचं आहे. तर जर कुठल्याही खेळाडूला जनरल प्रॉब्लेम असेल तर कुठलाही खेळाडू आला नाहीये जाणून बुजून त्याला 3 वर्षाची बंदी घातली जाईल, आपण दक्षता घ्या असं अनाउन्समेंट केला गेले पालघर बॉक्स प्रीमियर लीगच्या कमिटीच्या माध्यमातून. तो वळ्या मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतदार आहे. पहिल्या 2 षटके संपली गेली, एक बॉलचा खेळ बाकी असेल. माफ करा अफजल हाशमी काय गोलंदाजी करतोय. 9 धावा 10 फटकावर निशांत चुरी ऑन स्ट्राईक. काय चेंडू टाकले गेले अप्रतिम दर्जेदार, काय षटक टाकले गेले अफजल हाशमी. या खेळाडूची गोष्ट केली तर मागील 4 ते 5 वर्षापासून एक गोड स्वप्न पडलंय अंडर बॉक्स क्रिकेटला असा मिस्टी गोलंदाज. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद, चांगली फलंदाजी करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. त्याने दर्शवलंय या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलं गेलं. विशाल तरे यांना पाठवलंय मैदानाच्या बाहेर. आणि यावेळेस समीकरण बदललं गेलं, 24 चेंडू बनवायचे 37, 9.25 च्या सरासरीने 10 बनवायचे विजयासाठी, ते म्हणजे निलेश फायटर या संघाला. तर यामध्ये पाहायला भेटते एक फायटर खेळाडू आहे संघनायक अक्षर राऊत ऑन स्ट्राईक, परंतु पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद केला होता आणि 7 धावा खर्च केल्या होत्या. तो गोलंदाज मंगेश माची मॅन फ्रॉम आगवन यावेळेस गोलंदाज मागवत सज्ज झालाय. यावेळी टॅपचा फटका बघूया आपण. सोहेल शेख चेंडूला फटकायचा प्रयत्न करतोय, परंतु डिक्लेस झोन मध्ये चेंडू निघून जातोय. बोईसर पॅकर या खेम्यामध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या पाहायला भेटत डबल फिगर मध्ये 10 धावा 10 फटकावर 2 षटक 1 चेंडू खेळ संपला गेलाय. आपण पाहतोय रिस्टोमणी प्रेझेन्स पालघर बॉक्स प्रीमियर लीग सीझन 1 दुसरी रात्राची. यावेळेस हा खराब चेंडू आहे, हा खराब चेंडू दिशा भरकटली गेली आणि व्हाईटचा कॉल करतायत धीरज मोरे मॅन फ्रॉम उंबाट. पंच पाहायला भेटतात आपल्याला. यावेळी फुलटा चेंडू प्रयत्न सुरेख होता आजांचा, परंतु चेंडू निघून जातो. रिस्टमणी येतो चौकार, धावसंख्या 4 ने पुढे ससावेल, धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजेच 15 या अंकावर. येस सर, तर सर यानंतर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत, हे पण दक्षता घ्या. आणि लकी ड्रॉ मध्ये जो विनर असेल त्याला मा भवानीकडून मग दिले जातील, एक मग दिला जाईल. तर बघूया आपण यावेळी टॅप करायचा प्रयत्न होता आणि यावेळेस परत एकदा व्हाईट बॉल पाहायला भेटतो आपल्याला, तो म्हणजेच मिस्टर मंगेश माची यांच्या माध्यमातून. तर बघूया नक्कीच आपण पाहतोय सुमत जैन वालजी भाई तसंच संतोष शिंदे साहेब यांचं आगमन झालं, वेलकम. आपण पाहतोय जिंदल कंपनीमध्ये कार्यरत एक पुराणा एम्प्लॉय तसंच रोशनजी जैन सामाजिक जबलचे मित्र यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल पालघर बॉक्स प्रीमियर लीगमध्ये. सुमत जैन वालजी भाई आणि संतोष शिंदे साहेबांचा वेलकम सर, आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम मनाच्या अंतर्गाने आपण आपला स्वागत करतोय. तर बघा आपण 3रा षटक मार्ग असता धावांची गोष्ट केली, 10 पाहायला भेटतात, ते म्हणजेच 18 धावा. ऑफटमच्या बाहेर होता चेंडू खेळला गेला अजान अन्सारी चेंडूवर चांगली फेकी केली गेली, परत 1 धावा समाधान मानावा लागेल. धावसंख्या 2 पोहोचते, ते म्हणजेच 3 षटक समाप्तीनंतर 19
यानंतर अजून पाहिलं गेलं तर बनवायचे तब्बल 27 धावा येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 9 ची सरासरी गाठावी लागेल. चला विनंती करेल आपण लकी ड्रॉ करणार आहोत. सुमत जैन साहेबांनी यायचं. सुमत जैन या सर आपल्या शुभस्ते आपण लकी ड्रॉ करणार आहोत. सुमत जैन सर या तर लकीज एक लकी ड्रॉ असेल जो नंबर असेल त्यांनी आमच्याकडे लगेच जायचंय. तर बघूया आपण जो नंबर असेल त्याला आपण लकी ड्रॉ मध्ये मग देणार आहोत. मामणी मामाणी करून प्रिंटेड मग. नंबर आहे 7249831914. हा नंबर आहे त्यांनी यायचंय. 7249831914 हा नंबर वाला विजेता ठरला त्यांनी यायचंय. 7249831914 हा नंबर ज्याचा असेल त्यांनी यायचा प्लीज. स्वप्नील यांनी यायचं प्लीज. हा पाहिल्या गेल्या तर सुरेख चेंडू होता. चेंडू बाईचा कॉल केला पंचांकडून. धावसंख्या एकने पुढे सहसावी. धावसंख्या जवळ 20 धावा दोन गडीच्या मोबदल्यामध्ये. येणारे 17 चेंडू पडवायचे 26. सामना रंगतदार आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बोईसर पॅकर तर एका बाजूला निलेश फायटर. तर बघा आपण जे आम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल प्रोव्हाइड केली स्पोर्ट्स सायकल भारत सायकल मारण्याच्या माध्यमातून. यावेळी स्टॅप केला गेला. संदीप कर चेंडू फील्ड करतो. थ्रो केला गेला. काय घडलं गेलं मैदानीच्या आतमध्ये आणि अक्षय राऊत बाद होईल का निशांत चुरी. हा क्रुशियल मोमेंट आहे निलेश पाटील या संघाला. मोठा गडी बाद होईल का कारण की दोन्ही फलंदाज मातब्बर आहेत. काय क्षेत्र संख्येला गेलं संदीप करोजी यांच्या माध्यमातून आणि फलंदाज कुठला बाद होईल. पंच चर्चा करतायत परंतु पंचांनी बोर्डवरती केलाय. संघनायक अक्षय राऊत मैदानाच्या बाहेर. मोठा मासा यावेळेस गळाला लागलाय ते म्हणजे बोईसर पॅकर संघाच्या जाळ्यामध्ये. जो जाळा विणला होता त्याच जाळ्यामध्ये आपण पाहतोय मोठा मासा लागलाय. आपण पाहतो ना जेव्हा कोळी बंधू समुद्राच्या आतमध्ये जातोय आणि तो जाळा फेकतोय तर जाळ्यामध्ये त्याला छोटे मासे हवे असतात. परंतु जेव्हा त्याला टोल किंवा गोल लागते ना तो खूप मोठा मासा असतोय. जाळा असतो अशा प्रकारे हा फलंदाज मैदानाची व्हायचं. चला वेळ जास्त दौडायचं नाही. 9 मिनिटं लगेच पाठवायचंय. तर हा मोठा मासा गळा लागला निलेश फायटर संघासाठी. सामन्याचा रंग सामन्याचा ढंग सामन्याचं समीकरण बदललाय. येणारे पाय लागले तर 16 चेंडू बनवायचे 26. काय सामना रंगतदार आहे. हलीम शेख पुरस्कृत बोईसर पॅकर संघ तर एका बाजूला यतीन जाधव पुरस्कृत निलेश फायटर संघ पाहायला भेटतो आपल्याला. गौरव घरत मेन फ्रॉम बेटेगाव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3 गडी बाद झालेत निलेश फायटर या संघाचे. यावेळेस अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला जशा प्रकारे समुद्राच्या आतमध्ये पाणडुबी असते ती आपल्याला दिसत नाहीये परंतु काम सुरेख करते. तशा प्रकारे चेंडू होता दिसला नाहीये परंतु सुरेख काम केलाय. निर्धाव चेंडू आहे. विशाल आगरे मागे बसायचा प्लीज. यावेळेस पाहिलं गेलं तर पॅडरशिप करायचा प्रयत्न होता आणि यावेळेस पंच दर्शवतो लेग बाईचा कॉल. धावसंख्या पाहायला वाटते एकने पुढे सहसावेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 21 धावा. अफजल हाशमी संघनायक सुरेख गोलंदाजी करतोय. जी गरज होती संघाला ती नक्कीच पूर्ण करतोय. हिंदी मध्ये एक म्हण आहे ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं. ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं. ही अपनी टीम की सिर्फ और सिर्फ जरूरत देखते हैं. यावेळेस गरज होती सुरेख गोलंदाजी गोलंदाजी करतोय. अप्रतिम दर्जेदार षटक टाकतोय अफजल हाशमी. लहान चेंडू फटका मोठा खेळायचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतोय छोटा पॅकेट बड़ा धमाका. अजान अंसारी सुरेख क्षेत्रसेन करतोय. आज बोईसर पॅकर संघ थोडासा वेगळा खेळतोय. काल थोडा दबाव मिळत होता चेसिंग करायची होती. 6 चेंडू 9 धावा होत्या. शिवभक्त पंचायत समोर पराभूत झाला. पुढच्या वेळेस डिफेंड करतो चांगला खेळ साकारतो. यावेळी खराब चेंडू पंच दर्शवत आहेत. नो बॉल दिला गेला आणि क्षेत्रसेन चांगला गेला. 26 सय्यदच्या माध्यमातून एकच धाव असेल या चेंडूवर. नोचा निशांत बाबा थोडी चर्चा करतायत. थोडासा कान मंत्र दिलं गेलंय. 47 धावाचा पाठला करतो. धावा आहेत त्या 23 धावा. चुकी केली गेली. एक्स्ट्रा धाव बाईचेरोमध्ये. षटक क्रमांक 14 संपला गेले. धावा आहेत त्या 24. अर्धा पल्ला तुम्ही गाठलाय. अर्धा पल्ला गाठायचा आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 11 सरासरीने धाव म्हणवायचे आहेत. नक्कीच आपण सन्मान करणार आहोत.
चला या जे 7249831914 स्वप्निल यांनी यायचा मग घेण्यासाठी जो लकी ड्रॉ मध्ये लागलाय आपण सुमत जेनेचा सन्मान करणार आहोत. सुमत जेनेचा सन्मान करायचा. चला सुमत जैन साहेबांनी या. आपण पुष्पगुच्छ तसंच मानाचा फेटा द्यायचा आहे. रोहन गावड यांच्या शुभस्ते आपण सन्मानित करणार आहोत सुमत जैन यांना जे एस डब्ल्यू मध्ये कार्यरत आहेत. तसंच रोशनजी जैन साहेबांचे जवळचे जीवलक मित्र त्यांचा सन्मान. त्यानंतर मी विनंती करेन परीक्षितजी ठाकूर यांनी यायचं यांच्या शुभस्ते सुद्धा सन्मान असेल. वालजी भाई आपण यायचं आपला सुद्धा सन्मान असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर. वालजी सर या. आपला छोटा एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर मानाचा फेटा आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ दिले जातील. परीक्षित ठाकूर या आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. तदनंतर अजून एक सन्मान असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर संजय शिंदे साहेबांनी यायचंय. संजय शिंदे साहेब या आपला सुद्धा सन्मान केला जाईल. आपण पाहतोय बहुसर एक्सप्रेस धरम सर पाहायला भेटतोय. प्रोफेशन एज अ टीचर आहे परत क्रिकेटचं मैदान. आपण सांगतो ना की पोलीस कर्मी असू द्या आर्मीवाले असू द्या टीचर्स डॉक्टर असू द्या क्रिकेट असा खेळ आहे त्याचा वेळ सगळ्यांना लागतोय. प्रत्येक जण खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. तो धरम सर पाहायला भेटतो एज अ टीचर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. 25 धावा 25 धावा फटका लगावले गेल्या. 12 चेंडू आणि 11 चेंडू 21 धावांची गरज. फटका मोठा खेळायचा प्रयत्न होता. काल नक्कीच प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये उमटला होता. धरमसंघ धरमसर मैदानाच्या आतमध्ये खेळत होता परंतु त्याला षटक दिलं नव्हतं. आज गरज आहे संघाला. पाहिलं तर धावा डिफेंड करायचे आहेत त्याला बोलवले गेले. ब्रह्मास्त्र काढलं गेलंय का यावेळी बोईसर पॅकर संघाकडून. परंतु गौरव घरत अनुभवी खेळाडू आहे त्याच्याकडे क्षमता आहे. यावेळेस दिशा भरकटली गेली. हिंदी मध्ये एक मन आहे विकेट बहुत मिलती है भटकने के लिए मगर संकल्प बनाना होता है अपनी मंजिल की ओर जाने के लिए. तुमची मंजिल विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस थोडासा प्रेशर होते कारण की पालघर बॉक्स लीग पहिली आहे संतोष. खूप मोठी लीग आहे. सगळ्यांचं स्वप्न होतं ही लीग खेळावी. काय चेंडू आहे काय अप्रतिम दर्जेदार वेगवान. रेडबुल कंपनी वाणी या गोंधळ नक्कीच पाहिलं ना तर स्वतःच्या कंपनीमध्ये ऍड साठी नक्कीच घेतील ब्रँड अँबेसेडर मधून. असे गोंधळ पाहायला भेटतात आपल्या पालघर तालुक्यामध्ये. राहुल माली संतोष अण्णा चिन्मय तरे आणि हा एक खेळाडू यांना नक्कीच आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबेसेडर मधून घेतील कारण की वेगवान चेंडू टाकतायत. रेडबुल प्रमाणे काय ताकद काढतो गोलंदाज. आहा दांडी गुल केले गेली आणि पाहिलं गेलं तर गौरव खरं पाठवलंय मैदानाच्या बाहेर. धरम सर पाहायला भेटतोय. यावेळी धरम संकटामध्ये असेल निलेश फायटर संघ. धरम सर पाहायला भेटतोय आणि यावेळी बोईसर एक्सप्रेस संघाचा ब्रह्मास्त्र पाहायला भेटतो. काय गोलंदाजी करतोय. पाहिलं गेलं तर 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 2 सिंगल 1 वाईट आणि काय गोलंदाजी आहे. परंतु पाहिलं गेलं तर विशाल तर 1 धावून मैदानाच्या बाहेर. गौरव घर 1 धाव बनून मैदानाच्या बाहेर. अक्षय राऊत 3 धावावर बनून बाहेर. 5 धावा ज्यांनी बनवल्या त्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार घेतला परंतु दुर्भाग्यरित्या तो बाद झाला. दर्शन करत मैदानाच्या आतमध्ये निशांत चुरी अजून आहे ज्याच्या बॅटमधून 1 चौकार आलाय. 9 चेंडू 9 वर खेळतोय. येणारी चेंडूची गोष्ट केली. 8 चेंडू बनवायचेत 19. सामना कुठे जाईल. एका बाजूला तारापूर तर एका बाजूला बोईसर. एका बाजूला हलीम शेख तर एका बाजूला जतीन जाधव. अभय तर एका फिल्डिंग आहे. काय फिल्डिंग आहे. निशांत पवार ची फिल्डिंग पॉवर क्षेत्ररक्षण मध्ये पाहायला भेटली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता आमच्या मुख्य स्क्रीनवर. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. ग्रीन कार्पेटचा मैदान स्वतःला झोकून दिलं. त्याला माहित आहे हा सामना किती बहुमूल्य आहे किती महत्वपूर्ण आहे. स्वतःला झोकून देतोय आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम काय सामना रंगतदार आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बोईसर पॅकर तर एका बाजूला निलेश फायटर तारापूर. यावेळेस थोडीशी खराब चेंडू टाकला गेला. खराब यष्टी रक्षण. 1-1 चेंडू खूप महत्वपूर्ण. 1-1 धाव खूपच महत्वपूर्ण. आपल्याला सगळ्यांना माहित आहे जेव्हा जगभरामध्ये COVID-19 आला होता 1-1 श्वास किती महत्वपूर्ण होती. यावेळी दोनच संघासाठी 1-1 धाव खूपच महत्वपूर्ण आहे.
तो बघा आपण सात चेंडू 16 धावांची गरज आहे. आपण लाइव वॉचिंग पाहूया. वेस पाटीलच्या माध्यमातून 573 लाइव प्रेक्षक जोडले गेले. त्यांचा सुद्धा म्हण रिस्टूम आणि पालघर बॉक्स लीग प्रीमियर लीग मध्ये मनाच्या अंतर्गणाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. शेवटचा चेंडू साईकवर अभय तारे मॅन फ्रॉम सातपाडी. यावेळी हलका बॅटने खेळला गेला. सोहेल शेख चेंडूला फील करतोय. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. बघूया येणारे सहा चेंडू. बनवायचे 15. कुठे जाईल सामना? कोण जिंकेल या सामन्याला? कोण 365 दिवसाचा वाट बघेल आणि कोण या स्पर्धेमध्ये जिवंत राहील? एका बाजूला लेश फायटर तारापूर, तर एका बाजूला बोईसर पॅकर. तर थोडीशी विश्रांती घेऊया. बोलूया डीजे मास्टर कडे. तो शेवटचा षटक घेऊन आला शब्बीर सय्यदला बोलवलं गेलंय का? यावेळेस कुठला डिझन घेतला गेला बघूया आपण. शब्बीर सय्यद शेवटचे अंतिम सहा चेंडू. शेवटचे अंतिम सहा चेंडू असतील. बघा एक अनुभव आहे. एका बाजूला पाहायला गेलं तर अभय तरे, एका बाजूला निशांत चुरी अजूनही मैदानी चात मध्ये आहे. फुलटॉस बॉल होता. आजानंतर चेंडू फील्ड करतोय. परत एक धाव खराब चेंडू होता. पाहायला गेलं तर व्हाइट बॉल च्या बाहेर होता. जर चेंडू सोडला असता एक्स्ट्रा धाव भेटली असती. परंतु अभय तरेची स्ट्रॉंग झोन आहे ऑफ साइड. चेंडू ट्रॅव्हल केला परंतु अजान अन्सारी पाहायला भेटतोय. छोटा पॅकेट आहे, धमाका मोठा आहे. केव्हा सुतली बम सुद्धा आवाज करत नाही, जेव्हा लौंगी बम जेवढा आवाज करतोय असा खेळाडू पाहायला भेटतोय बोईसर पॅकर संघामध्ये अजान अन्सारी. आज दुतेश पाटील पाहायला भेटतोय, प्लेइंग नाईन मध्ये नाहीये आज. ऑप्टमच्या बाहेर चुकी करतोय शब्बीर सय्यद. व्हाईट बॉल टाकला गेला. थोडासा कान मंत्र दिला जाईल. आपण सांगतो ना, संध्याकाळची चहा आणि मोठ्या लोकांची राय ही नक्कीच वेळेवर घ्यावा लागेल. कान मंत्र देतात संघनायक अफजल हाशमी. प्रेशर दबाव नक्कीच दोन्ही खेळाडूवर असेल. हा चेंडू सुरेख आहे. हा चेंडू निधाव असणार आहे. हा चेंडू दबाव आणणारा आहे. व्हाईट टाकल्यानंतर दबाव होता बोईसर पॅकर संघाकडे, परंतु जेव्हा निर्धाव चेंडू आलाय दबाव कन्वर्ट केला गेलाय निलेश फायटर या संघाकडे. हा दबाव, हा प्रेशर पालघर बॉक्स प्रीमियर लीगचा पाहायला भेटतोय. हा सुरेख सामना. 4 चेंडू 13 धावांची गरज. निशांत चुरी ऑन स्ट्राईक. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि गडी बाद होता धावची जन्मामध्ये. निशांत चोरी बॅक टू डग आउट. येणारे चेंडू असतील 3. बनवायचे 13. दोन्ही संघाची गोष्ट केली तर समसमान 5-5 गडी बाद झालेत. इकडून जर 3 चेंडू मध्ये 12 धावा जमवल्या तर पालघर तालुका क्रिकेट अशोच्या माध्यमातून जे नियम आहेत त्यांच्या अंतर्गत सामने सुरू आहेत, तर बॉल आउट केला जाईल. 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. नवीन बॅटर नॉस्टा केंडवर शेल उमेश माची मॅन फॉर्म आगमन. 3 चेंडू 13 धावांची गरज. शब्बीर सय्यद एक व्हाइट चेंडू, 2 निर्धाव आणि 1 सिंगल. यावेळी फटका सुरेख आहे. चेंडूला फील्ड केलं गेलं परंतु पाहिल्या गेला गोलंदाज पुढे ससावला होता, बॅकअप नव्हता. परंतु यावेळी वर्चस्व गाजवतोय बोईसर पॅकर संघ. परंतु क्रिकेटचा मैदान, क्रिकेटचा खेळ आणि राजनीतीमध्ये शेवटपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटच्या मैदानामध्ये काही घडू शकतं, राजनीतीमध्ये काही घडू शकतं. येणारे 2 चेंडू बनवायचे 12. साईकवार उमेश माची आणि चेंडू पायाला ब्रश करतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. 1 चेंडू बनवायचे 11. यावेळेस दिनेश फायटर संघ अडचणीमध्ये. जर हा चेंडूवर चौकार जरी आला तरी पाहायला गेला तर बोईसर पॅकर संघ या स्पर्धेमध्ये जिवंत राहील आणि नक्कीच पराभूत होईल दिनेश फायटर संघ. 1 चेंडू 11 धावा. डेथ मध्ये मात्र 4 धावा खर्च केल्या गेल्या. फटका सुरेख आहे. अजान अन्सारी, अजान अन्सारी आणि हा सामना 10 धावांनी विजय झालाय तो म्हणजे बोईसर पॅकर संघ. हलीम शेख कॉंग्रेशन्स. दोन्ही संघाने हँडशेक करूनच मैदान सोडायचं, दक्षता घ्या.
दोनों संघ आणि नेश फाइटर तसेच बोईसर पॅकर नक्कीच एक मिनट आपण आपल्याकडे येणार आहोत. प्रथमतः वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. एक मॅन ऑफ द मॅच आपण वळूया ज्याने सुरेख खेळ साकारला. स्वेच्छेने धावा डिफेंड करत असताना अप्रतिम गोलंदाजी केली. पाहायला गेलं तर धावांची गोष्ट केली तर 16 धाव बनवल्या होत्या ते म्हणजे सागर यमगरने. परंतु 2 षटकांमध्ये मात्र 4 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. संघनायक ठरतोय अफजल हाशमी मॅन ऑफ द मॅच या सामन्यामधला. नक्कीच आपल्यावर जोडले जाते मान्यवर. त्यांना काही अनाउन्समेंट करायची. अंकुश भोईर.